वणी येथील एक गॅरेज अचानक आग लागल्याने गॅरेज मधील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री दरम्यान घडली. यवतमाळच्या वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या एका किंग स्कूटर गॅरेज नामक दुकानाला आगीने कवेत घेतले. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण दुकान भस्मसात झाले. ही घटना मंगळवारी 7:30 घडली. यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दीपक चौपाटी परिसरात अनेक दुकाने गजबजलेल्या अवस्थेत आहेत. त्याचाच रंगनाथ स्वामी मंदिराच्या बाजूलाच साहेब शब्बीर चिनी यांचे किंग स्कूटर गॅरेज हे दुकान होते. सायंकाळी अचानक दुकानाला आग लागली. या दुकानातील दुचाक्या, महत्वाचे स्पेअर पार्ट आणि विक्रीकरिता असलेले ऑटोमोबाईलचे साहित्य, पेट्रोल, ऑइल जळून खाक झाले. यात प्रथम दर्शनी 2-2.5 लाखाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.